आता पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत. Big typhoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. पारंपरिक गवंडी कामाला शतकानुशतके जुना इतिहास आहे. मात्र आधुनिक जगात गोव्यातील स्थानिक व्यवसायी काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. बारदेसातील सुतार, लोहार, न्हावी, कासार आणि पेडणेतील कुशल गवंडी हे कारागीर आता शोधूनही सापडत नाहीत. किंबहुना परप्रांतीय कारागिरांना राज्यात आता मोठी मागणी आहे. गोव्यातील अनेक जुन्या घरांच्या संरचनेचा गवंडी कणा आहेत. ऐतिहासिक खुणा जतन करण्यासाठी आणि आधुनिक इमारतींच्या बांधकामासाठी त्यांची कलाकुसर अविभाज्य आहे. एकेकाळी पेडणेतील या कारागिरांना मोठी मागणी असायची. येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत असलेल्या रचना त्यांनी तयार केल्या. मात्र आज त्यांना छोट्या कामावर अवलंबून राहावं लागतं. पेडणेतील सूर्यकांत गवंडी हे त्यातील एक. सूर्यकांत लक्ष्मण गवंडी. किती वर्ष झाली तुम्ही काम करता? गेल्या कमी ते 40 वर्ष झाले काम करताय. भाई आम्ही पळता की पेडण्या एक पहिली एक फामाद आशिल्लो गवंडीचे जे काम करता त्यांना लागून, पण आज आमकां ते दिश्टी पडना. पण तुम्ही ही जो पारंपरिक व्यवसाय असा तो चालूच दवरला, किरे सांगतले तुम्ही कसो बदल तुम्ही पळता? आता आमचे सध्या काम चालूच असा आहे. म्हणजे आता हे सगळे भायले लोक येल्या आमचे मात्र काम डिमांड कमी झाले. जायना म्हणावे तसे तुमकां काम मेळना? तसे काम मेळटा, बारीक बारीक चालू असतात हे काम. म्हणजे मोठ्या प्रमाणात आमचे काम सध्या कमी हा, बारीक प्रमाणात. बारीक प्रमाणात किरे किरे करता तुम्ही? आम्ही टाइल्स फिटिंग करता, बांधकाम, प्लास्टर, ते सगळे काम बारीक बारीक करता. बरे, तुम्ही हे काम कसे शिकले, कोणाकडल्यान शिकले? आमचा बाबा हे गवंडी काम करतालो आणि त्याने त्यांना जेव्हा एसएससी झाली नी त्यांना हा थोडे दिवस गॅरेजीन गेलो आणि मागीर म्हणालो ते सोड म्हणाला आपल्या वांगडा हेल्पाक यो म्हणालो बाबा. काम सोडलं आणि मागीर हा गवणे कामात येईल. समाधानी असा तुम्ही जे काम करता ते? आणि तुमचे घरा कोण कोण असतात, तुमचं कुटुंब कसं? आमचे सध्या भुरगी शिकताले, यायसाने आमचे व्हडले चेडू आहात काम हांगा जॉईन झाले मी गेमा. आणि दुसरे ते हाली बारीक हे प्रायव्हेट कंपनीन वयता आणि चेडू आहात हालीच आमची एक्झाम झाली आहे त्याची बीसीएची. आणि सगळ्यांचे शिक्षण तुम्ही तुमचे असेच गवंडी काम करून? हा, गवंडी काम करून बायला आमचे अशी कोणाचे म्हणजे कॅन्टीनान वयताले आणि हे केलं आमच्या भुरग्यांक वयर काढले. आम्ही पळता की सध्या शिक्षणूय महाग झाले असा आणि अशा परिस्थितीत तुम्ही म्हणता की काम तितले तुमका मेळना, तरी तुम्ही तुमच्या भुरग्यांक शिकयला. सांगतले तुम्ही तुमची भुरगी किरे किरे शिकला ते? आमचे व्हडले चेडू आहात ते एमएससी झाले असा आणि जो आम्ही खर्च आलो आम्ही लोन काढून गव्हर्नमेंट लोन केलेलो एज्युकेशन डिपार्टमेंटाचो ते आमचे भरप चालू असतात. ते आमचे हालीच चेडू कामाक लागला, एक वर्षभर जातले. ओके. आणि दुसरे चेडू आहात आमचे बीएससी केल्ली आहात ते हालीच जॉईन झाले म्हणजे प्रायव्हेट पेडणे हॉस्पिटल. तुमची किती अपेक्षा असा आता सध्या? किती दिसता तुमका असे लाईफान खची गजल उरलाशी दिसता किंवा किती बदल सुद्धा जाणवता तुमका घडपाक जाय असो? आता आमची आता ही भुरगी शिकले आता किती तरी मात्र एक जॉब मेळपाक जाय म्हणून आमचे एक कडबड आहा. आमच्या आता भुरग्यां जेव्हा मिळतात चेडक तरी मेळूक जाय म्हणून एक अशी आशा. गवंडी काम करत असताना तुमका येणारे अडचणी किरे किरे असा? कारण गोयकार तसे तुमच्याकडे संपर्क साधी नसतले साधता किरे, तुमच्या पेडण्याचे लोक तुमका दिता काय दिना? म्हणजे आम्ही मेन म्हणजे आमचं चोडणं आमचं आवय काम बापू आमचं काम करतालो ना, तेव्हा थंयसून आम्ही लहानाचे मोठे झाले आणि बाबा थोड्यासा वारलो आणि मागीर हांवें हे काम कमी सुरू केले. बरे, आता समजा खंयचो आमचो गोयकार तुमचे हो व्हिडिओ पळयता जाल्यार ताका समजा तुमकां कितें तरी काम दिवपाक जाय जाल्यार तुमकां कॉन्टेक्ट कसो करप? तुमचो नंबर बी? हा, नंबर दिवं शकता. हय, सांगात. 9765860173. सो तुम्ही किरेही काम असले तुम्ही करता? बारीक काम डिझाईन करू शकता.